अनिता क्रेशनमध्ये तुमचं स्वागत आहे भाज्यांचा वापर करून बनवलेल्या चटकदार पास्ताची रेसिपी पाहूयात येथे आपण दोनशे ग्रॅम पास्ता, पा दो पास्ता म्हणजेच एक कप घेतलेला आहे आणि एका पातल्यात गॅसवर एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता हे गरम पाणी झालेलं आहे तर यामध्ये आपण एक चमचा तेल टाकूयात जेणेकरून पास्ता एकमेकांना छिटकणार नाही मोकळं शिजून येईल आणि अर्धा चमचा मीठ टाकूया त्यानंतर पास्ता टाकूयात आणि ते दहा मिनिटं आपण शिजवून घेऊयात इथे दहा मिनिटं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पास्ता छानपैकी अर्धा कच्चा शिजलेला आहे आता आपण हे एका मध्ये काढून घेऊयात आणि त्यामध्ये एक ग्लास थंड पाणी टाकूयात म्हणजे पास्ता आणखीन जास्त शिजणार नाही आणि ते पाणी काढून घेऊयात पास्ता एकमेकांना अजिबात चिटकलेले नाही तुम्ही पाहू शकता पास्त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात एक, एक चमचा डार्क सोया सॉस एक वाटी क्यूब पद्धतीने कट केलेले डोबी मिरची एक वाटी टमोटो एक वाटी कोथंबीर दोन चम्मच टमॅटो सॉस दोन चम्मच रेड चिल्ली सॉस दोन चम्मच पास्ता मसाला एक चमचा विनेगर येथे तुम्ही लिंबू पण वापरू शकता उभे दोन मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेले लसूण बारीक चिरलेले आलं खूप पद्धतीने कट केलेले कांदा आणि चीज आलं लसूण पेस्ट प्रथम गॅसवर पॅन ठेवूयात आणि त्यामध्ये एक चमच तेल ॲड करूयात येथे तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण कांदा टाकूयात ढोबळी मिरची ॲड करूयात बारीक चिरलेले टोमॅटो आता हे मिक्स करून घेऊयात यामध्ये बारीक चिरलेलं आलं बारीक चिरलेलं लसूण उभे चिरलेले मिरच्या टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकून हे पण मिक्स करून घेऊयात आता या भाज्या आपण दोन ते तीन मिनटासाठी वाफून घेऊयात याच्यावर आपण एक झाकण लावूयात दोन मिनटं झालेले आहे आता आपण हे झाकण काढून सर्व भाज्या मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता येथे भाज्यांचा कलर चेंज झालेला दिसत आहे आता यामध्ये आपण टमॅटो सॉस ॲड करूयात रेड चिल्ली सॉस डार्क सोया सॉस पास्ता मसाला हे सर्व मसाले आता आपण मिक्स करून घेऊयात या यामध्ये आता आपण कोथंबीर टाकूयात आणि दोन चम्मच पाणी ॲड करूयात आणि हे मिक्स करून घेऊयात दोन मिनटासाठी झाकण लावून आपण या भाज्या वाफवून घेऊयात हे ते दोन मिनटं झालेली आहेत यामध्ये आता आपण शिजवलेला मोकळा पास्ता ॲड करूयात मी पाहू शकता पास्ता अगदी मोकळा झालेला आहे आणि आपण या भाज्यांमध्ये हा पास्ता मिक्स करून घेऊयात सर्व मसाले यामध्ये मिक्स होतील अशा प्रकारे आपण मिक्स करूयात यामध्ये एक चमचा विनेगर कर ॲड करूयात थोडंसं साखर थोडंसं सा मीठ आणि हे मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे आपला पास्ता तयार आहे एका प्लेटमध्ये आपण हे सर्व करूया आणि या पास्त्यावर कोथंबीर टाकून घेऊयात आणि यावर चीज किसून घेऊयात आजकालच्या मुलांना आपल्या घरगुती पदार्थापेक्षा बाहेर मिळणारे इतर पदार्थ अधिक आवडतात हेच पदार्थ जर घरी बनवले तर लहान मुलांचं आरोग्य जपलं जातं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा